नमस्कार, मी रुपाली भोसले, म्हणजेच तुमची लाडकी संजना. जसं तुम्हाला आमच्याविषयी जाणून घेण्याची उत्सुकता असते, तसंच तुमच्या फायद्याचं काय आहे हे सांगण्यासाठी मी इथे आले. आम्ही घेऊन आलो आहोत नव्या मुंबईला जोडणारा असा एक प्रीमियम कमर्शियल प्रोजेक्ट. सिरियसली, सहज परवडेल असा पण तरीही मॉडर्न इन्फ्रास्ट्रक्चर असलेला हा प्रोजेक्ट आहे. ह्या प्रोजेक्टमध्ये तुम्हाला मिळणार आहे प्रीमियम शॉप्स, ऑफिसेस, घरं आणि बरंच काही. हा प्रोजेक्ट आहे ऑल्टो फिनचा प्रीमियम प्रोजेक्ट ग्रँड उरण सेंटर. उरण तालुक्यातील नवीन शेवा येथील उद्योजक तसंच साईभक्त एकनाथ शेठ घरत यांचा वाढदिवस त्यांनी आपल्या कुटुंबासोबत साधेपणानं घरीच साजरा केला. त्यांनी जीवनात समाजसेवेसाठी आपलं आयुष्य खर्ची घातलंय. नेहमीच ते आपल्या नातवांच्या वाढदिवसानिमित्त आश्रमशाळेत जाऊन स्तुत्य उपक्रम राबवत असतात. शून्यातून विश्व निर्माण करणाऱ्या एकनाथ शेठ घरत यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांचे कुटुंबीय भाऊक झाले होते. कोणतंही आर्थिक पाठबळ नसताना आपल्या वडिलांनी शून्यातून विश्व निर्माण केल्याचा सार्थ अभिमान आपल्याला असल्याचं त्यांचे थोरले चिरंजीव नितेश घरत यांनी व्यक्त केला. त्याचबरोबर वडील करीत असलेल्या समाजसेवेतून आपल्याला नवी ऊर्जा प्राप्त होत असल्याचं नितेश घरत यांनी सांगितलं. आमच्या वडिलांचा वाढदिवस म्हणजे आमच्या वडिलांनी कधीच असं म्हणजे जल्लोषात वगैरे असं करायचं काहीच असं म्हणजे त्यांनी सांगितलं नाही. जे काही असेल ते एखाद्या गरीब समाजामध्ये किंवा गोरगरीब एखाद्या जसं आम्ही आता त्यांनी सांगितलेलं आहे की चिरनेर येथे गोरगरीब मुलांची शाळा आहे तिथे आम्ही दरवर्षी त्यांच्या वाढदिवसानिमित्त ते सांगत नाही की माझा वाढदिवस साजरा करा सांगत नाही. माझ्या नातवांचा जेव्हा वाढदिवस असेल तेव्हा त्या चिरनेर येथील आश्रमशाळा आहे तिथे अन्नदान नेहमी करा असं त्यांचं आम्हाला मार्गदर्शन आहे. आणि मुख्य गोष्ट म्हणजे आम्हाला त्यांचा अभिमान आहे की ते गोरगरिबीतून इतके वर आलेत आणि त्यांनी कोणत्याही प्रकारचा असा मास देखील दाखवला नाही आहे आणि शून्यातून विश्व निर्माण केलंय. ते देखील कोणत्याही प्रकारचं शिक्षण नसताना त्यांनी हे सर्व उभं केलं त्याचा आम्हाला भरपूर अभिमान. एक मुलगा या नात्याने त्याच्यावर भरपूर अभिमान आहे. साईंची भक्ती त्यांची भरपूर जुनी आहे त्याच्यामुळे ते जेव्हा इथनं कुठली साई दिंडी असेल, साई भंडारा असेल त्या तिथे ते नेहमी मोलाचं सहकार्य त्यांचं असतंच. आणि मी देखील त्यांच्या प्रेरणेतून इथं साई दिंडी जाते आपल्या इथनं उरण ते प्रतिशिर्डी तिथे चालत देखील जातो. हे सर्व त्यांचंच प्रेम आणि त्यांची शिकवण आम्हाला लाभले. वादळवारा लाईव्हसाठी राज भंडारी, पनवेल. नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकन.